सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा वातावरण पाहता 17 मे पर्यंत असलेला लॉकडाऊन 26 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। किराणा दुकान, भाजीपाला, फळ विक्रेते आणि बेकरी व्यावसायिकांना 26 मे दरम्यान सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र कोणत्याही कारणासाठी दुकाने उघडी ठेवता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी सांगितलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार बंदच ठेवण्यात आले असून फक्त 19 मे ते 22 मे दरम्यान सकाळी 7 ते 11 या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील होलसेल दुकाने किरकोळ दुकानदारांच्या खरेदीसाठी उघडण्यात येणार आहेत। या ठिकाणी फक्त किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठीच विक्री होणार असल्याची माहिती देण्यात आली असून शेतीविषयक दुकानेही 19 मे ते 26 मेच्या दरम्यान सकाळी 7 ते 11 या वेळेत आपली सेवा शेतकऱ्यांना देतील असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली।